स्वामी प्रचिती जीवनाची संगती स्वामी प्रचिती जीवनाची संगती करावे मनाने स्मरण त्यासी स्वामी त्यासी त्यासी स्वामी स्वामी अनुभवासी स्वामीची पूजा झालेला आहे झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर महिन्यातला दुसरा गुरुवार आणि माझं स्वामी चरित्राचं चा पारायण चालू आहे तर त्या पारायणाचा आजचा गुरु चौथा गुरुवार आहे तर पूजा वगैरे झालेली आहे आणि बघा सगळीकडे दूर असं छान असं वातावरण झालेलं आहे भक्तिमय वातावरण झालेलं आहे घरात पूजा वगैरे झालेली आहे आणि आता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडायची राहिलेली आहे तर ती नंतर मांडणार आहे ती थोड्या वेळाने तर आपल्या स्वामींची पूजा झालेली आहे तुम्हाला बॅक कॅमेरेने दाखवते मी स्वामींची पूजा कशी के केली नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या सर्व ताईंचं दादांचं व माझ्या सर्व मैत्रिणींचं तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि माझी पूजेची तयारी चालू आहे तर पूजा मांडायची चालू आहे तर स्वामींची पूजा सकाळी करून घेतली आणि आपली महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे अगदी माझी साधी आणि सोपी पद्धत आहे तर बघा सर्वप्रथम मी तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्या तांदूळावर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि स्वच्छ असा पाण्याचा कलश भरून घेतलेला आहे आणि त्या कलशामध्ये पानं विड्याची पानं पाच सुपारी एक रुपयाचे नाणे हळदी कुंकू फूल अक्षदा हे सर्व पाण्यामध्ये टाकायची म्हणजेच आपल्या गंगेचं पूजन करायचं आणि तो कलश आपला वरती ठेवून मगच त्याच्यावर नारळ ठेवायचा आणि त्या आणि माझे अशीच नेहमी महालक्ष्मीची पूजा असते मी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने महालक्ष्मीची पूजा करते मी कलशाला वगैरे तसलं नथ वगैरे घालून काही साडी वगैरे ते तसलं काही करत नाही माझी जुन्या परंपरेनुसार माझी पूर्वीपासूनची जशी पूजा असते मी खूप मी वयाच्या बाराव्या वर्षापासून हे गुरुवार करते आणि तेव्हा जशी पूजा करत होते तेव्हापासून अशीच पूजा करते नेहमी मी ते नत वगैरे घालून त्या नारळाला नटवणं ना सजवणं ती काही मी करत नाही तर फोटो किंवा मूर्तीची पूजा करतात आणि कलश कलश हा स्थापन कुठलीही पूजा करतात त्या पूजेसाठी कलश स्थापन केलेला असतो तर कलशाला असं नटवणं थटवणं साडी मंगळसूत्र घात घालणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळं मी ते पद्धत कधीच परंपरा क पाडली नाही आणि इथून पुढे पण मी अशीच पूजा मांडणार आहे तर सर्वप्रथम बघा पलीकडं आपले गणपतीची सुपारी जेणेकरून त्या सुपारीची आता हा पाणी लावून हळदी कुंकू लावून अक्षधा टाकून फुल वाहून पूजा करायची तर कुठलीही पूजा करण्याअगोदर आपल्या श्री गणेशाची पूजा करा केली जाते सर्वप्रथम समयसुद्धा लावून घेतलेली आहे आणि वरती ठेवायची राहिली होती समय तर ती वरतीसुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि आप आपल्या श्रीगणेशाची पूजा करून नंतर समोर कलशाचा फोटो ठेवून त्या फोटोची सुद्धा पूजा करणार आहे तर माझ्याकडं मूर्ती काही ना नाही तर मी माझ्याकडे जो फोटो आहे महालक्ष्मीचा तो फोटोच ठेवत असते नेहमी सकाळीच स्वामींची पूजा करून घेतली सकाळी लवकर उठून देवपूजा झाली माझी की सर्वप्रथम मी स्वामींना अभिषेक करून मी स्वामींची पूजा मांडून घेते आणि नंतर महालक्ष्मीची आपली पूजा ह्या गुरुवारची मांडत असते तर स्वामींची जी पूजा मांडलेली आहे तो माझा चौथं चोत पारायण चौथा गुरुवार आहे पारायणाचा तर अशी मी अकरा पारायणं करणार आहे तर मला एका ताईने प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही एवढी स्वामी भक्ती का करता आणि कशासाठी करता तर आणि तुम्हाला ह्याच्यातनं काय म्हणजे हे तर खूप अनुभव तर आलेले आहेत ही माझ्या वडिलांपासूनची आलेली ही आहे स्वामी भक्ती तर माझे वडील खूप स्वामीभक्तच होते माझे वडील पण ज्यावेळेस ते गेले म्हणजे त्यांना स्वर्गवास झाला तर त्या दिवशी सकाळी माझे वडील स्वामींच्याच पाया पडून आले होते दर्शन घेऊन आले होते आणि घरी येऊन त्यांचं हे झालं होतं निधन झालं होतं तर अशी स्वामी भक्ती होती माझ्या वडिलांची सुद्धा त्याच्यामुळं मग ते, ते आमच्यात गावामध्ये मंदिर होतं स्वामींचं आणि अशीच म्हणजे जी ही लागली ती म्हणजे गोडी लागली आणि तशीच भक्ती करायला लागली आणि तशीच ही झाली आणि मलाही पहिल्यापासून देवाचा सर्व गोष्टी करायचा नाद होता सर्व म्हणजे हे करायचं त्याच्यामुळं ती आणि स्वामींची तर कृपा माझ्यावर आहेच आमच्या सर्व घरातल्यांवर आहे आणि स्वामींची भक्ती केलेली किंवा कुठल्याही दे देवी देवतांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही आणि मला खूप स्वामींनी दिलेला आहे भरभरून दिलेला आहे स्वामी मी माझ्या ह्याच्यात म्हणजे आईवडिलांना आई जसं सांगतात तसं मी माझ्या सर्व स्वामींना सांगत असते काही जरी झालं तरी मी इतरांना बोलण्यापेक्षा मी माझ्या स्वामींना सांगते स्वामी असं झालं तसं झालं प्रत्येक गोष्ट मी स्वामींशी शेअर करते आणि मला आवडतंसुद्धा आणि माझं मन तिथंच हलकं होतं मी इतर कोणाला सांगत बसले तर मला ते कसं तरी वाटतं पण ज्यावेळेस मी स्वामींना सांगते तर असं वाटतं की माझ्या निम्म दुःख निम्म काय असेल ते हलकं झालं आणि स्वामी आहेतच आपल्या भक्तांच्या सर्व पाठीशी तर खरंच मला पुण्याहून आलं त्यावेळेस मी अक्षरशः स्वामींना दोषी मानलं की म्हणलं माझं एवढं सोन्यासारखं घर पुण्यातलं मी सोडून इकडं आले आणि इथं कुठं खूप वाईट वाटत होतं मला आल्यावर पण म्हणतात ना स्वामी आपल्या लेकरांचं कधीच वाईट करत नाही तर खरंच झालेलं आहे इथं येऊन खरंच मला जे सुख मिळाले आणि जे मला हे मिळाले ते कधीच पुण्यात राहून मिळालं नसतं ते मला आत्ता आहे दोन महिन्यातच मला किती स्वामींनी मोठा आदर आणि अनुभव दिलेला आहे तर हा अनुभव खरंच शेअर करण्यासारखा आणि सांगण्यासारखाच आहे तर खूप मला प्रॉब्लेम होते पुण्यामध्ये होते तर ह्या पाच सहा महिन्यामध्ये पुण्यामध्ये खूप मला प्रॉब्लेम आलेले होते आणि त्या प्रॉब्लेम फेस करता करता अक्षरशः नाके आले होते तर इकडं गावी आले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मिस्टरांचं कामधंदा सर्व व्यवस्थित बसला एक म्हणता म्हणता त्यांची चार पाच कामं चालू झाली आणि माझं शिवणकाम तर एवढं जोरात चालू आहे अक्षरशः मला व्हिडिओ करून टाकायलासुद्धा टाईम नाही आहे तर एवढं माझं चांगलं चाललेलं आहे सर्व स्वामींची कृपा खरंच स्वामींच्या आशीर्वादामुळेच मी अक्षरशः स्वामींना दोषी मानलं होतं की मी माझ्या भक्तीत काय कमी पडलं की म मला अशी माझ्यावर अशी वेळ आली पण खरंच मला आत्ता वाटतं की स्वामींनी जो निर्णय कसा असतं आपल्याला ती गोष्ट न कळत कल, कळत नसती त्यावेळेस पण नंतर लक्षात येते की खरंच मा माझं मी सांगते ना मी सर्व गोष्टी स्वामींना सांगूनच करते तसंच ती ही ही गोष्ट मी स्वामींना सांगूनच केलेली आणि एवढा मोठा गावाकडे याचा निर्णय घेतला होता धाडस करून धट मन करून एवढं सोन्यासारखं घर भाड्याने द्यायचं आणि डायरेक्ट पुण्याहून गावी शिफ्टिंग करायचं तर हे माझ्यासाठी खरंच ही गो गोष्ट खूप मोठी होती पण ती झाली आणि दोन महिन्यातच म्हणजे दोन महिनेसुद्धा झालेले नाहीत मला पुण्याहून उन्ही दिवाळीच्या अगोदर अगदी दिवाळीच्या पाच सहा दिवस अगोदर आलेले आहे तर खूप माझं छान असं चालू आहे मिस्टरांचं पण काम धंद्याचं व्यवस्थित व्यवसाय चालू झालेला आहे आणि माझं पण शिवणकाम जवळजवळ मी पंधरा दिवसात तीन ते साडेतीन हजाराचे कपडे शिवली विचार करा म्हणजे सुरुवातच इतकी छान झालेली आहे तर आणखी खूपच छान तर महिन्याला मला नाही म्हटलं तरी मी मन कंटाळा करते शिवायला अक्षरशः एवढी ब्लाऊज येतात कारण पुण्यात मी शिकलेली आणि पुण्यात व्यवस्थित शिवलेली त्याच्यामुळं कस्टमरला एवढी तिथली फिनिशिंग आणि एवढं छान आवडतं तर त्याच्यामुळं माझा आणखीनच छान जम बसलेला आहे आणि इथल्या कस्टमरला माझे ब्लाऊजसुद्धा खूप आवडायला लागलेले आहेत तर अशी माझी बागा दोन ते दीड महिन्यातच भरभराटी झाली आणि ही सर्व स्वामींची कृपा आहे आपण स्वामी सेवा केलेली कधीही वाया जात नाही खरंच आहे हे एक ते दीड महिन्यात माझी इतकी छान अशी म्हणजे प्रगतीच म्हणायला लागेल म्हणजे खूप मला अडचणी होत्या पण माझं खूप छान चालू झालेलं आहे सर्व स्वामींचीच कृपा आणि स्वामींनीच दिलेला हा म्हणजे मी प्रत्येक गोष्ट म्हणते ना की माझं नेहमी असतं प्रत्येक प्रत्येक गोष्ट माझी मी स्वामींना सांगून करते ह्याच्यासाठी स्वामींनाच प्रत्येक गोष्ट सांगून का करते कारण आपले निर्णय चुकतात पण स्वामींचे निर्णय कधीही चुकत नाही ते आपल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवतात म्हणूनच कुठलीही गोष्ट कुठलंही कार्य कुठलंही काही करण्याअगोदर आपल्या स्वामींना सांगा आपल्या स्वामींना बोला की स्वामी मला हे हे कार्य करायचं आहे करू की नको मला काहीतरी संदेश द्या मला काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह कुठंतरी मला दाखवा तर खरंच बघा आपल्याला कुठं ना कुठं स्वामी आपल्या आतून बोलतात की तू हे कर आणि तू हे करू शकतोस तर तसंच झालेलं आहे मला मी प्रत्येक गोष्ट मला आत्मविश्वासाने मी स्वामींना सांगत असते आणि स्वामी मला त्याच्यात नव्याण्णव टक्के मला स्वामी त्या गोष्टीत मला तर एवढं सगळं पुण्यातलं सोडून येणं माझ्यासाठी सोपं नव्हतं हे म्हणजे पचवणंसुद्धा माझ्यासाठी सोपं नव्हतं आणि हे ॲडजस्ट करणंसुद्धा माझ्यासाठी सोपं नव्हतं पण ही सर्व गोष्टी मी पचवल्या ॲडजस्ट केल्या आणि इथल्या वातावरणात इथल्या ह्याच्यात सर्व माझं ॲडजस्ट झालं हे सर्व स्वाम्यांमुळेच कारण मला ते शक्य वाटत नव्हतं मला असं वाटायचं की माझं कसं होईल मला खाली बसून स्वयंपाक करायलासुद्धा जमत नव्हतं पण एवढ्या सर्व गोष्टी मी छान अशा ॲडजस्ट केल्या पुण्यातल्या घराप्रमाणेच मी इथलं घर करून घेणार आहे थोडासा वेळ लागेन पण करणार आहे पण पुण्यातलं एवढं सगळं सोडून एवढं माझं छान घर सोन्यासारखं आणि एवढं सगळं सोडून येणं शक्य म्हणजे मला खूप जड जात होतं जड वाटत होतं पण तो ते सर्व इझी झालं हे सर्व स्वामींचीच कृपा की फक्त एवढं एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की एवढं सोडून इकडे यावं लागलं पण काही हे नाही स्वामींनी मला भरभरून दिलेलं आहे आणि स्वामींचे निर्णय कधीही चुकत नाहीत आपले निर्णय वेळेस चुकतील पण स्वामींचे निर्णय चुकत, चुकत नाहीत काहीतरी माझ्यासाठी स्वामींनी चांगलं करून ठेवलेलं होतं म्हणूनच मला इकडं पाठवलं असं मी समजते आणि खरंच स्वामींनी माझं चांगलं केलेलं आहे इकडं आल्यापासून मला दीड ते दोन महिन्यातच मला इतका म्हणजे फरक आणि इतकी पॉझिटिव्हिटी झाली की अक्षरशः माझं एवढं दुखत होतं ना पुण्यामध्ये सारखं काही ना काही काही ना काही पण इकडं आलं तसं इतकं खाते पिते दोन तीन टाईम मस्तपैकी आणि काम पण छान करते असं झालं ना तर मला तिथं पुण्यात पुण्यातल्या घरी मला अक्षरशः घरातलं काम करायचं सुद्धा यायचा बाकीचं तर लांबच सोडा शिलाई वगैरे करणं हे सर्व गोष्टी करणं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा चला तर मग भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद